ओके, गुड इवनिंग क्लास. सो टुडे वी आर गोइंग टू रिवाइज लेसन नंबर 3 फॉर ईच स्टैंडर्ड. फॉर फिफ्थ एंड सिक्स्थ बोथ स्टैंडर्ड आई एम गोइंग टू रिवाइज लेसन नंबर 3 एंड देन यू हैव टू आंसर माय क्वेश्चन. ओके, पहिल्यांदा आपण दोन्ही लेसनचे रिव्हिजन घेऊया आणि नंतर क्वेश्चन आन्सर्स. ओके, सो लेट्स स्टार्ट इन द लेसन नंबर 3 ऑफ फिफ्थ स्टैंडर्ड, दॅट वॉज लाईफ ऑन अर्थ. वी हॅव स्टडी फॉर्मेशन ऑफ अर्थ. ओके, वॉट हाऊ how earth was formed on the basis of scientific research it is now believed that around 4.5 billion years ago an enormous cloud of very hot gases and dust spinning at a great speed was formed in space its circular motion and great speed caused it to divide into several portions thus creating the sun and the planets which revolves around the sun ओके आणि त्यामध्ये आपण प्लॅनेट्सचे नेम पाहिले होते लाईक मर्क्युरी व्हीनस अर्थ मार्स ज्युपिटर सॅटर्न युरॅनस अँड नेपच्यून. ओके, येस, आर यू ऑल रिकॉलिंग? सगळ्यांना आठवतंय का सगळं? सांगा मला चॅट बॉक्समध्ये. आपले रिव्हिजन चालू आहे, दॅट्स वाय आय एम गोइंग सो फास्ट. ओके, रिव्हिजन मध्ये तुम्हाला फक्त एक ओव्हरव्ह्यू दिला जाईल. आठवतंय का तुम्हाला हे सगळं शिकलेलं? सांगा मला, फॉर्मेशन ऑफ अर्थ, आपल्या पृथ्वीची उत्पत्ती कशी झालेली हे आपण पाहिलेलं, आठवतंय? येस. नेक्स्ट, बिगिनिंग ऑफ लाईफ ऑन अर्थ. आता पृथ्वीची उत्पत्ती तर झाली, पण त्याच्यानंतर त्याच्यावर जीव कसा उत्पन्न झाला ते पाहिलेलं आपण. अमॉंग दिस प्लॅनेट द अर्थ इज द ओनली प्लॅनेट वेअर लाईफ इज नोन टू एक्झिस्ट. आफ्टर द फॉर्मेशन ऑफ अर्थ इट टूक अबाउट 80 crore इयर्स फॉर इट्स सरफेस टू कूल डाऊन and for water bodies to be formed on it. Okay, ya sagya planet peki fakt earth asa planet hai jyavar life ahe sajeev ahet ani prithvi jeva prithvi form jali teva thi thand honyasathi javar javar 80 crore varsha geli ani tyanantar prithvi var ja water bodies ahet like lakes streams rivers ocean seas he sagye nirman jale. Okay, it is believed that various kinds of unicellular organisms or living things first appeared in water. They are known as protozoa. मग पहिल्यांदा जीव कुठे निर्माण झाला? पाण्यामध्ये. त्याला काय म्हणायचं? प्रोटोजोआ. Gradually, multicellular living things developed from these unicellular ones. The protozoa are so tiny that they cannot be seen with the naked eyes. We need a microscope to see them. मग जे प्रोटोजोआ पहिल्यांदा पाण्यात निर्माण झाले ते आपल्या नुसत्या डोळ्याने दिसणं कठीण होतं, त्यामुळे आपण त्याच्यासाठी मायक्रोस्कोप युज केला. नंतर आपण काय पाहिलेलं? द अॅनिमल वर्ल्ड ऑन अर्थ. वेगवेगळ्या प्रकारचे अॅनिमल्स आहेत आपल्या अर्थवर, लाईक अॅनिमल्स ब्रीथ, कॅरेक्टर्स आहेत अॅनिमल्सचे, अॅनिमल्स ब्रीथ, अॅनिमल्स मूव्ह इन ऑर्डर टू गेट देअर फूड फॉर अदर पर्पजेस, काही गोष्टींसाठी आणि आपला अन्न मिळवण्यासाठी आपण एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करत असतो. येस, देन अॅनिमल्स of some species lay eggs and their young ones are born out of eggs. Animals of some other species give birth to their young ones. तर काही animals अंडी घालतात आणि त्यांची पिल्लं त्यातून जन्माला येतात. तर काही animals असे आहेत जे अंडी न घालता बाळाला जन्म देतात. ओके, दिस टाइप्स ऑफ एनिमल हे आपण पाहिले होते. येस, अंडरस्टूड? सगळ्यांना आठवलाय लेसन? फिफ्थ स्टँडर्ड. आय एम आस्किंग यू, कर्णिका, अनिकेत, तन्मय, साची, वी हॅव लर्न दिस लेसन आणि आज आपण फक्त एक रिव्हिजन घेतलेली आहे. ओके, तर आता आपण 6 स्टँडर्ड साठीचा सुद्धा लेसन रिवाइज करूया आणि त्यानंतर मी तुमचे क्वेश्चन आन्सर घेणार आहे दोन्ही स्टँडर्डचे. ओके, येस. सो फॉर 6 वी हॅव स्टडी युअर लेसन नंबर 3 द हडप्पन सिव्हिलायझेशन. हडप्पन संस्कृती हा धडा आपण पाहिला होता. ओके, so in that we have completed the points named Harappan civilization, housing and town planning, seals and pots, the great bath, life in the Harappan civilization, trade and reasons for decline. Okay, he sagle points apan cover kelele, ekda parat overview ghevuya tyancha. What is Harappan civilization? Archaeological excavations first began in 1921 CE at Harappa in Punjab on the banks of river Ravi. आणि या ठिकाणी रावी नदीच्या किनारी हडप्पा येथे, पंजाब मधील हडप्पा येथे पहिल्यांदा जे काही आर्किओलॉजिकल एक्सकवेशन आहे, उत्खनन आहे, ते करण्यात आलं. म्हणून त्या संस्कृतीला हडप्पन संस्कृती म्हणजेच हडप्पन सिव्हिलायझेशन असं म्हटलं जातं. अजून कोणकोणत्या ठिकाणी एक्सकवेशन करण्यात आले? मोहेंजोदारो,
विच इज अबाउट 650 किलोमीटर टू साउथ ऑफ हरप्पा इन द इंडस वैली. सिंधू वैली मध्ये हरप्पाच्या दक्षिणेला एक ठिकाण आहे 650 किलोमीटर वर, मोहेंजोदारो. तिथे देखील एक उत्खनन करण्यात आलं आणि या ठिकाणी जे अवशेष पाहिले गेले तेच तसेच अवशेष कुठे मिळाले, धोलावीरा, लोथल, कालीबंगन आणि दायमाबाद या ठिकाणी ते अवशेष मिळाले. ओके, इथपर्यंत आपण हे सगळं आपण शिकलो आहोत. जनरली या ठिकाणी सेम कॅरेक्टरिस्टिक्स काय पाहायला मिळाले, ते इन्क्लूड टाउन प्लॅनिंग, देन रोड्स, कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊसेस, ड्रेनेज सिस्टीम, सील्स, स्पॉट्स अँड टॉयज अँड बरेअल कस्टम्स. ओके, सो फर्स्ट वॉज हाऊसिंग अँड टाउन प्लॅनिंग. हाऊ हाऊसिंग अँड टाउन वेअर प्लॅन इन हरप्पन सिव्हिलायझेशन, द हाऊसेस वेअर बिल्ट विथ बेक्ड ब्रिक्स अँड इन सम प्लेसेस अनबेक्ड ब्रिक्स अँड स्टोन्स वेअर ऑल्सो यूज फॉर कन्स्ट्रक्शन. ओके, द हाऊसेस हॅड रूम बिल्ट अराउंड अ सेंट्रल कोर्ट यार्ड. हाऊसेस हॅड वेल्स, बाथरूम्स अँड टॉयलेट्स ऑल्सो अँड इट वॉज दे वेर हॅव्हिंग अ एक्सलंट ड्रेनेज सिस्टीम विच वॉज बेक्ड अर्दन कंडिट वेर यूज. ओके, देन द स्ट्रीट्स वेर कवर्ड विथ ब्रिक्स अँड दिस शोज देअर कन्सर्न. द हरप्पन सिव्हिलायझेशन, द पीपल इन हरप्पन सिव्हिलायझेशन वॉज व्हेरी कन्सर्न अबाउट पब्लिक हेल्थ. दिस शोज दॅट. ओके, देन द स्ट्रीट्स वेअर ब्रॉड अँड लेड आउट इन अ ग्रेट पॅटर्न. हाऊसेस वेअर बिल्ट इन रेक्टॅंग्युलर ब्लॉक्स. सॉरी, ओके, हाऊसेस वेअर बिल्ट इन रेक्टॅंग्युलर ब्लॉक्स क्रिएटेड बाय देम. ओके, देन द टाउन वॉज डिवायडेड इन टू टू ऑर मोर सेक्शन अँड इच सेक्शन हॅड सेपरेट फॉर्टिफिकेशन. देन सील्स अँड पॉट्स वी हॅड स्टडीड. देर वेर हरप्पन सिव्हिल इन द हरप्पन सिव्हिलायझेशन द सील्स वेर ऑफ स्क्वेअर शेप अँड दॅट वेर मेड फ्रॉम स्टोन कॉल्ड स्टिलाइट. ओके, स्टिलाइट नावाच्या स्टोननी ते सॉरी स्टेटाइट नावाच्या स्टोननी ते बनवले जायचे. आणि त्या सील्स वर काय असायचं, पिक्चर्स ऑफ अॅनिमल्स अँड दे इन्क्लूड पिक्चर्स ऑफ रिअल अॅनिमल्स लाईक बुल्स, बफेलोज, ऑक्सन, एलिफंट्स, रायनोज अँड टायगर्स अँड ऑल्सो द इमॅजिनरी अॅनिमल्स वेर ऑल्सो कार्व ऑन दॅट सील्स विच वॉज युनिकॉर्न. ओके, आणि त्यावर ह्युमन फिगर्स सुद्धा कार्व केल्या जायच्या आणि ते सील स्टॅम्प म्हणून यूज केले जायचे. देन अर्दन पॉट्स ऑफ व्हेरियस टाइप्स अँड शेप्स हॅव बीन फाउंड इन दी एक्सकॅव्हेशन्स. वेन द एक्सकॅव्हेशन्स हॅव टू बी डन इन हरप्पन सिव्हिलायझेशन, देन दे द सायंटिस्ट और वॉट एव्हर द हिस्ट्रॉलॉजिस्ट फाउंड अर्दन पॉट्स ऑफ व्हेरियस टाइप्स अँड शेप्स ओवर देअर. ओके, देर वेर रेड टेराकोटा पॉट्स विथ पॅटर्न अँड डिझाईन इन ब्लॅक कलर अँड द पॅटर्न्स इन्क्लुडेड फिश स्केल्स, इंटरलॉकिंग सर्कल्स, पीपल लीव्स एक्सेट्रा. येस, द हरप्पन पीपल बरीड देअर डेड. दे यूज टू बरी अर्दन पॉट्स विथ दे बॉडीज. वेन वेन अ पर्सन डाईड इन हरप्पन सिव्हिलायझेशन दे बरीड इट दे बरीड द बॉडी अँड अलॉंग विथ दॅट दे यूज टू कीप अ अर्दन पॉट. ओके, देन अ स्पेशालिटी ऑफ हरप्पन सिव्हिलायझेशन वॉज देअर दे फाउंड अ ग्रेट बाथ ऍट मोहेंजो दारो. ओके, सगळ्यात मोठं स्नानगृह मोहेंजो दारो येथे मिळालेलं त्या उत्खननामध्ये. द टँक इन द ग्रेट बाथ वॉज नियरली 2.5 मीटर्स डीप. इट वॉज 12 मीटर्स लॉंग अँड 7 मीटर्स वाईड. इट वॉज लाईन विथ बेक ब्रिक्स टू प्रिव्हेंट सिपेज ऑफ वॉटर. देर वेर स्टेप्स लिडिंग डाऊन टू द टँक्स. देर वॉज ऑल्सो प्रोव्हिजन फॉर ड्रेनिंग, क्लिनिंग अँड रिफिलिंग द टँक फ्रॉम टाइम टू टाइम. ओके, तो जो ते जे स्नानगृह होतं ते 2.5 मीटर्स खोल होतं आणि 12 मीटर्स लांब तर 7 मीटर रुंद होतं. आणि त्याची लाईनिंग कशाने बनवलेली होती, पक्क्या विटांनी बनवलेली होती. पाणी वाहून जाऊ नये, पाण्याचा साठा होऊन राहावा म्हणून त्याची लाईनिंग पक्क्या विटांनी बनवलेली होती. आणि त्या टँकची त्या स्नानगृहाची त्याचं ड्रेनिंग करणं, पाणी बाहेर काढणं, देन क्लिनिंग अँड रिफिलिंग या सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल होत्या. ओके, देन लाईफ इन द हरप्पन सिव्हिलायझेशन. हरप्पन सिव्हिलायझेशन त्या लोकांचं लोकजीवन कशा प्रकारे होतं, तर हरप्पन द हरप्पन पीपल प्रॅक्टिस ऍग्रिकल्चर. ते काय करायचे, शेती करायचे. द एक्सकॅव्हेशन ऍट कालीबंगन प्रोव्हाइड्स एव्हिडन्स ऑफ प्लग फील्ड. कशावरून कळलं, कालीबंगन येथे असे पुरावे मिळाले जिथे नांगरलेली शेती
पाहायला मिळाली. त्यामुळे असा असा तर्क काढण्यात आला की हरप्पन सिव्हिलायझेशन मधील लोक काय करत असते, शेती करत असते. सो दे टुक डिफरंट टाइप्स ऑफ क्रॉप्स, बट द मेन वेर व्हीट अँड बार्ली, गहू आणि सातू. इन राजस्थान बार्ली वॉज ग्रोन ऑन लार्ज स्केल, वाइल इन गुजरात इट वॉज रागी. पीज, ससमे एंड लेंटिल्स वेर ऑल्सो कल्टिवेटेड. द हरप्पन पीपल वेर ऑल्सो फैमिलियर विथ कॉटन. ओके, देन द स्टैचूज, पिक्चर्स ऑन द सील्स एंड रिमेन्स ऑफ क्लॉथ फाउंड इन द एक्सकवेशन इंडिकेट दैट द हरप्पन पीपल यूज टू वीव क्लॉथ. स्टैचूज आणि जे काही उत्खनन करण्यात आलं त्याच्यामध्ये जे कापडाचे तुकडे मिळाले त्याच्यावरून असा तर्क काढण्यात आला की हरप्पन सिव्हिलायझेशन, हरप्पन संस्कृतीतील लोक कापड बनवत असणार. ओके, देन दे वेर युझिंग मेनी टाईप्स ऑफ ऑर्नमेंट्स, लाईक दे ऑर्नमेंट्स वेअर मेड अप ऑफ गोल्ड, कॉपर, प्रिशियस स्टोन्स अँड ऑल्सो शेल्स, कौरीज, सीड्स एक्सेट्रा. ओके, मेन अँड वुमेन बोथ यूज मल्टी स्ट्रँड नेकलेसेस, रिंग्स, आर्मलेट्स अँड वेस्ट बँड्स. वुमन वोर बँगल्स राईट अप टू देअर अप्पर आर्म, वरती त्यांच्या आर्म पर्यंत वुमन्स बँगल्स घालत असत. ओके, आणि जे काही स्पेसिमन पाहायला मिळाले त्यावरून असं कळण्यात आलं की इट शोज अ मॅन्स फेशियल फीचर्स व्हेरी क्लिअरली. ओके, एखाद्या व्यक्तीच्या तोंडावरचे सगळे फीचर त्या हरप्पन संस्कृतीतील लोकांनी केलेल्या आर्ट मध्ये पाहायला मिळतात. हाऊ ट्रेड वॉज देअर, व्यापार कशा प्रकारचा होता. ओके, इंडस व्हॅली वॉज नोन फॉर अ हाय क्वालिटी ऑफ कॉटन. सिंधू नदीचे खोरे हे उच्च प्रतीच्या कापसासाठी ओळखलं जायचं, आणि हे कॉटन कुठे एक्सपोर्ट केलं जायचं, वेस्ट एशिया, साऊदर्न युरोप अँड इजिप्त. ओके, देन कॉटन क्लॉथ, त्या कॉटनने बनवलेला कापड सुद्धा एक्सपोर्ट केलं जायचं. हरप्पन सिव्हिलायझेशन मधली लोक काय करायची, मसलिन क्लॉथ, मलमलचं कापड इजिप्तला प्रोव्हाइड करत असत. ओके, सिल्वर, झिंक, जेम स्टोन, रुबीज, देवदार वूड वेर ऑल्सो सम ऑफ द आयटम्स दॅट वेर इम्पोर्टेड फ्रॉम कश्मीर, साऊथ इंडिया, इराण, अफगाणिस्तान अँड बलुचिस्तान. मग या देशांकडून, या देशातल्या भागांकडून हे सगळे मटेरियल्स इम्पोर्ट केले जायचे. आणि या ठिकाणी सगळ्यात मोठं डॉकयार्ड कुठे होतं, बंदर कुठे होतं, लोथल या ठिकाणी. ओके, द रिझन्स फॉर डिक्लाइन ऑफ हरप्पन सिव्हिलायझेशन. मग एवढी मस्त फुललेली फळलेली संस्कृती का डिक्लाइन झाली, का ऱ्हास झाला तिचा. फ्रिक्वेंट फ्लड्स, इन्वेजन बाय फॉरेन ट्राइब्स, डिक्लाइन इन ट्रेड वेर सम ऑफ द रिझन्स फॉर द डिक्लाइन ऑफ द हरप्पन सिव्हिलायझेशन. सतत येणारे पूर, बाहेरच्या लोकांनी येऊन केलेला हस्तक्षेप आणि व्यापारातील घट यामुळे हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला. सम रिजन्स बिकेम अराइड ड्यू टू वीकनिंग ऑफ मॉन्सून, ड्राइंग अप द रिव्हर बेसिन, अर्थक्वेक, चेंजेस इन सी लेवल एक्सेट्रा. पीपल मायग्रेटेड टू देअर प्लेसेस लिडिंग टू द डिक्लाइन ऑफ सिटीज. मग काही ठिकाणी दुष्काळ पडला, पाऊस न पडल्यामुळे जमीन सुकून गेली, भूकंप येऊ लागले. मग या सगळ्या गोष्टींमुळे काय केलं, लोकांनी त्यांची जागा बदलून ते दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले. अँड फ्रॉम द होल लेसन वी कॅन कन्क्लूड दॅट द हरप्पन सिव्हिलायझेशन वॉज अ प्रॉस्परस अँड फ्लरिशिंग अर्बन सिव्हिलायझेशन अँड इट लेड टू द फाउंडेशन ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन. याच्यामुळे भारतीय संस्कृतीचा शोध लागला. ओके, सो वी हॅव कम्प्लीटेड रिव्हिजन ऑफ युअर लेसन नंबर थ्री. रिव्हिजन ऑफ युअर लेसन नंबर थ्री, प्लीज पे युअर अटेन्शन. ओके, हॅव यू अंडरस्टूड? सगळं रिकॉल झालंय का, जे काही आपण शिकलेलो सगळं आठवलंय का तुम्हाला? ओके, सो लेट स्टार्ट विथ द क्वेश्चन अँड आन्सर विथ लेसन नंबर थ्री ऑफ स्टँडर्ड फाईव्ह. ओके, फिफ्थ स्टँडर्ड, प्लीज पे अटेन्शन ओव्हर हियर. युअर क्वेश्चन नंबर वन इज, what instrument do we need to see a unicellular organism? Yes, unicellular organism पाहण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारचं इंस्ट्रुमेंट लागत? Yes, कर्णिका. एक पेशीय सजीव पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते. In the previous lecture you told me that you have EVS to in English only, na? EVS 1 in English, EVS 2 is in Marathi.
इट सो? ओके, सो एनीवन इन इंग्लिश? अनिकेत सांग काय म्हणतात, आपण एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम ज्या इंस्ट्रुमेंटनी पाहतो त्याला काय म्हणायचं? मायक्रोस्कोप. येस, आन्सर येतं तर सांगायचं अनिकेत. नेक्स्ट इज, वेअर डिड द प्रोटोझोआ अपियर फर्स्ट? प्रोटोझोआ पहिल्यांदा कुठे मिळाले, प्रथम सजीव कुठे उत्पन्न झाला? येस, वेअर डिड द प्रोटोझोआ अपियर फर्स्ट? येस कर्णिका, पाण्यामध्ये. येस, प्रोटोझोआ फर्स्ट अपियर्ड इन वॉटर. आन्सर द फॉलोइंग इन ब्रीफ. नाउ ब्रीफ क्वेश्चन इज देयर, हाउ वेयर द सन अँड प्लॅनेट्स इन अवर सोलार सिस्टीम क्रिएटेड? आपल्या सूर्यमालेतील सूर्य आणि इतर ग्रह कसे निर्माण झाले? सांगा, हाउ वेयर द सन अँड प्लॅनेट्स इन अवर सोलार सिस्टीम क्रिएटेड? फिफ्थ स्टँडर्ड प्लीज आन्सर. येस कर्णिका, की सुमारे 450 अब्ज वर्षांपूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. त्याच्या अत्यंत वेगाने चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. येस, गुड. अनिकेत, जो मी पॅरेग्राफ शो केला स्क्रीनवर तो रीड कर, त्याच्यात आन्सर आहे, रीड कर. ऑन द बेसिक सायंटिफिक रिसर्च इट इज नाव बिलीव दॅट अराउंड 4.5 बिलियन अगो बिलियन इयर्स अगो इयर्स अगो एन इनरोमियन्स एनॉर्मस एनॉर्मस क्लूड ऑफ वेरी क्लाउड. हॉट क्लाउड ऑफ वेरी हॉट गॅसेस अँड डस्ट स्पिनिंग एट अ ग्रेट स्पीड वॉज फॉर्मेड इन स्पेस इट्स वॉज फॉर्म्ड इन स्पेस इट्स सर्क्युलर मोशन एंड ग्रेट स्पीड कॉजेड इट टू डिवाइड इन टू सीरियल सेवरल सेवरल ओरिशन द दिस क्रिएटिंग द सन अँड द प्लांट्स विच प्लॅनेट्स. प्लॅनेट्स विच रिव्हॉल्व अराउंड द सन द नेम. ओके, बस बस, समजला आता आन्सर? येस, टेल मी, हॅव यू गॉट द आन्सर नाव? ओके, राईट. एनी टू कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनिमल्स? जस्ट टेल मी एनी टू कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनिमल्स, प्राण्यांचे काही गुणधर्म. येस कर्णिका, काही प्राणी अंडे घालतात, काही प्राणी पिल्ले देतात. हाँ, अजून टू कॅरेक्टरिस्टिक्स सांगितले. येस तन्मय, वेट, आफ्टर कर्णिका यू विल से. अजून सांग कर्णिका एक. देर आर थ्री. ॲनिमल्स ब्रीथ, प्राणी श्वास घेऊ शकतात. येस तन्मय, टेल मी द टू कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनिमल्स. Animal breed first. Two animal move in order to get food or for other purpose. येस, गुड. ओके, टेल मी नेम्स ऑफ प्लॅनेट्स. नेम्स ऑफ प्लॅनेट्स कोण सांगणार? नेम्स ऑफ प्लॅनेट्स, प्लॅनेट्सची नावं सांगा, कोण कोणती आहेत? येस, फर्स्ट तन्मय. तन्मय, टेल मी नेम्स ऑफ प्लॅनेट्स. टीचर
नेम्स ऑफ प्लैनेट्स। अर्थ, मार्स, अर्थ मार्स जुपिटर सैटर्न मार्स मून मून इज नॉट अ प्लैनेट, मून इज अ सैटेलाइट। आई एम शोविंग ऑन दिस स्क्रीन, प्लीज रीड दोज, प्लीज रीड वीनस दोज। सैटर्न उर्ना उरांस यूरेनस, यूरेनस म्यूक्यूरी नेपट्यून नेपच्यून। ओके यस नेपट्यून यस। हाँ कर्णिका, तू सांग मराठी मधून ग्रहांची नावे। यस कर्णिका। बुध, शुक्र, पृथ्वी, मंगल, गुरु, शनि, यूरेनस, नेपच्यून। यस। अरेंज द इवेंट्स गिवन बिलो इन क्रोनोलॉजिकल ऑर्डर। क्रोनोलॉजिकल ऑर्डर म्हणजे जसे ते झालेले आहेत, जशा घटना घडलेल्या आहेत त्याप्रमाणे अरेंज करायच्या। सांगा, तिथे समोर दिसतात तुम्हाला ABCD ऑप्शन्स आहेत, कोणता ऑप्शन पहिले लिहायचं सांगा। येस, विच विल कम फर्स्ट? पहिल्यांदा काय झालं या चार इव्हेंट मधलं? बघा काय काय दिलंय। वॉटर बॉडीज अपियर्ड ऑन दी अर्थ सरफेस, देन द सन अँड द प्लॅनेट्स रिव्हॉल्विंग अराउंड इट वेर क्रिएटेड, देन प्रोटोजोआ अपियर्ड इन वॉटर, एन इनॉर्मस क्लाउड ऑफ हॉट गॅसेस अँड डस्ट वॉज फॉर्म इन स्पेस। येस सांगा कशा प्रकारे हे इव्हेंट्स झालेत। येस कर्णिका। अत्यंत वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. ओके वेट वेट, मला ते इंग्लिश मधून वाचू दे, नंतर तू नेक्स्ट सांग. ओके, एन इनॉर्मस क्लाउड ऑफ हॉट गॅसेस अँड डस्ट वॉज फॉर्म इन स्पेस. ओके नेक्स्ट सांग कर्णिका. मॅम दुसऱ्याचं उत्तर का? आता हे चार आपल्याला क्रोनोलॉजिकल ऑर्डर ने अरेंज करायचे आहेत ना, मग फर्स्ट आपला डी आहे, मग त्याच्यानंतर कोणता येणार? ओके आय विल टेल यू. एन एनॉर्मस क्लाउड ऑफ हॉट गॅसेस अँड डस्ट वॉज फॉर्म इन स्पेस, देन द सन अँड द प्लॅनेट्स रिव्हॉल्विंग अराउंड इट वेर क्रिएटेड. पहिल्यांदा काय झालं, एक मोठा ढग, गरम वायू असलेला, धुळीकण असलेला, तो फॉर्म झाला स्पेसमध्ये. आणि त्यानंतर काय झालं, सन सूर्य आणि त्यापासून सूर्य आणि वेगवेगळे दुसरे ग्रह प्लॅनेट्स निर्माण झाले. त्यानंतर काय झालं, वॉटर बॉडीज अपियर्ड ऑन द अर्थ सरफेस. या सगळ्यानंतर काय झालं, अर्थच्या सरफेसवर, पृथ्वीच्या पृष्ठभागावर पाणी निर्माण झालं. अँड देन प्रोटोझोआ अपियर्ड इन वॉटर, आणि त्यानंतर प्रोटोझोआ प्रथम जीव पाण्यामध्ये निर्माण झाला. ओके अंडरस्टूड? मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होते हे क्वेश्चन लर्न करायला, सांगितलं होतं ना मी लास्ट लेक्चरला, मी थर्ड लेसनची रिव्हिजन घेणार आहे म्हणून. ओके नाव लेट्स सी फॉर द सिक्स स्टँडर्ड. फिफ्थ फिफ्थ स्टँडर्ड. नाव यू हॅव टू राईट क्वेश्चन नंबर टू. क्वेश्चन नंबर टू लिहायचा आहे, फिफ्थ स्टँडर्ड. क्वेश्चन नंबर टू मधला वन आणि टू, ए आणि बी लिहायचा आहे. स्टार्ट रायटिंग, आय एम गोना चेक युअर बुक्स. स्टार्ट रायटिंग. ओके अंतरा इज देअर अँड प्रमिता. ओके चला, सिक्स स्टँडर्ड. हाऊ डीड द सिव्हिलायझेशन गेट द नेम हडप्पा? येस, या संस्कृतीला हडप्पा हे नाव का मिळाले असावे? कोण सांगणार सिक्स स्टँडर्ड?
एम आय ऑडिबल? आवाज येतोय का माझा? ओके प्रमिता, Ecological excavation first began in 1921 CE at Harappan in Punjab on the banks of River Ravi. That is how this civilization comes to be known as the Harappan civilization. ओके अंतर तू सांग मराठी. यस टीचर, इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात जडलेलं मी मी सगळं. काय विचारलंय? वेट वेट वेट, मी काय विचारलंय? हडप्पन संस्कृतीला, हडप्पन या संस्कृतीला हडप्पन संस्कृती हे नाव कसं मिळालं? यस आपण टीचर, थर्ड लेसनचे रिव्हिजन घेतोय. इसवी सन 1921 मध्ये प्रथम हडप्पा येथे उत्खनन होऊन एका प्राचीन संस्थेचा उत्खनन. शोध उत्खनन होऊन एका प्राचीन संस्थेचा शोध लागल्यामुळे या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले असावे. ओके योर नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट पॅटर्न्स आर सीन ऑन दी हरप्पन पॉट्स? हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यांमध्ये कोणत्या प्रतीकांचा समावेश आहे? व्हॉट पॅटर्न्स आर सीन ऑन दी हरप्पन पॉट्स? यस प्रमिता. There are red terracotta pots with pattern and design in black color. The pattern includes fish scales, interlocking circles, people rings, etc. ओके अंतरा तू सांग. यस टीचर, नक्षी टेल मी द आंसर. तिचा प्रश्न काय? हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यांमध्ये कोणत्या प्रतीकांचा समावेश आहे? हडप्पा संस्कृतीतील भांड्याच्या नक्षीच्या नमुन्यात माशांचे खवळे, एकमेकात गुंतलेली वर्तुळे, पिंपळ पान यासारखे प्रतिकाराचा समावेश आहे. Yes, प्रतिकारांचा नाही, प्रतीकांचा. नेक्स्ट इज व्हॉट क्लॉथ डिड द हडप्पन ट्रेडर्स सप्लाय टू इजिप्त? हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवत असत? यस अंतरा. यस टीचर, हडप्पा संस्कृती व्यापारी इजिप्तला मलमलाचे कापड पुरवत असत. येस द मलमल क्लॉथ. देन ओके चला आता मी तुम्हाला लेसन मधून बेस्ट काही प्रश्न विचारते. ओके वन इज देअर व्हॉट स्टोन यूज टू मेक द हरप्पन सील्स? हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारचा दगड वापरला असे? येस प्रमिता. ओके सो आय एम गोना आस्क यू सम क्वेश्चन नाउ फ्रॉम दी लेसन. ओके आता तुम्हाला लेसन मधून काही क्वेश्चन विचारते ते सांगायचे आहे. एक्सप्लेन द हाउसिंग अँड टाउन प्लॅन सिव्हिलायझेशन. सांगा हाउसिंग अँड टाउन प्लॅनिंग, घरे आणि नगर रचना कशा प्रकारे होती? हडप्पन संस्कृतीतील लोकांची घरे आणि नगर रचना कशा प्रकारे होती? एक्सप्लेन द हाउसिंग अँड टाउन प्लॅनिंग ऑफ हरप्पन सिव्हिलायझेशन. येस अंतरा. यस टीचर, हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे आणि इतर बांधकामे प्रामुख्याने भाजक्या विटांची होती. काही ठिकाणी कच्च्या विटा आणि दगडांचा वापरही बांधण्यासाठी केला जाई. अजून मधोमध चौक आणि त्या भोवती खोला अशा प्रकारची घराची रचना असे. घराच्या आवारात विहिरी, सानगृहे, शौचालय असत. सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था असे.
ओके okay. आणि नगर रचना कशा प्रकारे होती? यस प्रमिता, अर्बन सिविलाइजेशन हैड बिल्ट अराउंड अ सेंट्रल कोर्ट यार्ड. The houses had wells, bathroom, and toilets. In Harappan civilization, the streets were broad and laid out in a grid pattern. Houses were built in the rectangular blocks created by them. The town were divided into two or more sections, and each section had separate fortification. fortifications. Okay, explain about the great bath at Mohenjo-daro. Mohenjo-daro येथील महास्नान गृहाविषयी माहिती सांगा. The great bath at Mohenjo-daro. Yes, anyone explain about the great bath at Mohenjo-daro. Why I can't show you the book. I have asked you to prepare for that. If you don't know the answer, then I can show you the book to read. A week before I have asked you to prepare for that. Am I right or wrong? एक आठवडा अगोदर मी तुम्हाला हे प्रिपरेशन सांगितलं होतं. हाऊ कुड आय शो यू द बुक वेन एव्हर यू आर गोइंग टू राईट युअर पेपर अँड ऑल? आर यू गोइंग टू गेट युअर बुक? येस. Then how did you write your question and answers, Pramita? Every time you, if you don't have your book, then how you write your question and answers? Okay, you can read by this, but right now you are just reading. You are not telling me an answer. Okay. Yes, start reading. येस युअर बुक इज इन अनादर फोन. आय ॲक्सेप्ट. मला माहिती आहे तुझं बुक नेक्स्ट दुसऱ्या फोनमध्ये आहे. मी हे ॲक्सेप्ट करते, पण मी तुम्हाला प्रिपरेशन करायला सांगितलेलं. मी वाचून नाही घेत आहे तुमच्याकडून. मी तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स प्रिपेअर करायला सांगितलेले. मी अनिकेतला वाचायला सांगितलं एक आन्सर, कारण ते त्याला येत नव्हतं आणि ऑलरेडी कर्णिकाने ते आन्सर दिलेलं होतं, म्हणून मी अनिकेतला ते आन्सर वाचायला सांगितलं. तुम्हाला येत नसेल आन्सर, देन आय एम गोइंग टू शो यू द बुक. यू कॅन से लाईक दॅट. येस अंतरा. यस सीता, प्रश्न काय होता? देन व्हाय यू आर रायटिंग युअर नेम इन द चॅट बॉक्स? प्रश्न माहित नाही तर तू चॅट बॉक्स मध्ये नाव का लिहिते मगतपासून? सी, आय हॅव आस्क्ड यू टू प्रिपेअर. मी तुम्हाला प्रिपरेशन करायला सांगितलेलं. आय एम नॉट हिअर टू शो यू द बुक अँड यू हॅव टू टेल मी द आन्सर. येत नसेल तर ऍक्सेप्ट करा. आय एम गोइंग टू शो यू द आन्सर. ओके, नाव प्रमिता, रीड द पॉइंट 3.4, द ग्रेट बाथ. स्टार्ट रीडिंग. The tank in the grid was named to the sea. It was 12 meters long and 7 meters wide. Yes, your voice is breaking in between. Please put off your mic. Your voice is breaking between. Okay, next. Antara, Antara. महास्नान गृह हा पॉइंट वाचायचा आहे. महास्नान गृह 3.4. महारान जोड मोहे जोडे येथे एक मोहेंजो दडो. हा मोहेंजो दडो येथे एक प्रस्थ स्नानगृह सापडले आहे.
महासानागृहातील सानकूड जवळ 2.5 मीटर खोल होते. त्याची लांबी सुमारे 12 मीटर आणि रुंदी सुमारे 7 मीटर होती. अजून कुंडातील पॉइंट वाचायचा आहे. कुंडातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून ते आतून पक्क्या विटाने बांधले होते. त्यात उतरण्यासाठी व्यवस्था होती. तसेच त्यातील पाणी वेळोवेळी बदलण्याची सोय होती. ओके माइक ऑफ कर. ओके द न्यू स्टूडेंट वी हैव टुडे, कैन यू टेल मी द नेम ऑफ द स्टूडेंट? भूमिका चौधरी इज आईडी. यस, कैन यू टेल मी द नेम ऑफ द स्टूडेंट? प्लीज माइक ऑन करायचं आहे. टीचर भावेश. भावेश. ओके भावेश, स्टार्ट रीडिंग द पॉइंट 3.7. यू आर फ्रॉम 6th स्टैंडर्ड राइट? यस. ओके सो स्टार्ट रीडिंग दिस. Yes, read please. Teacher, what is first spelling? Reasons. Reasons of. Reasons for. Of Harappa civilization. Yes, reasons for decline of the Harappan civilization. Okay, start reading now. Food. Frequent floods. Okay, put off your mic. Pramita, read, please read. Please read 3.7. Reasons for decline of the Harappan civilization. Frequent floods, invasions by foraging tribes, decline in trade were some of the reasons for the decline of the Harappan civilization. Some regions become arid due to weakening of monsoon, drying up of river basins, earthquake, changes in sea level, etc. People migrated to other places leading to the decline of cities. The Harappan civilization was a prosperous and flourishing urban civilization. It laid the foundation of the Indian civilization. Yes. So these were the reason of decline of Harappan civilization. Harappa sanskrutiche rahasachi hi kahi karane hoti. Okay? Tar आता मी तुमचं सगळ्यांचं रीडिंग घेणार आहे. येस, वी हॅव कम्प्लिटेड ऑल द क्वेश्चन्स फॉर 5th and 6th स्टँडर्ड. सम 5th स्टँडर्ड स्टुडंट्स लाईक तन्मय हॅज कम्प्लिटेड रायटिंग ऑल्सो. ओके सो वी हॅव आय एम गोना टेक युअर रीडिंग. मी तुम्हाला एक न्यू चॅप्टर देते आणि तुम्ही तो रीड करायचा आहे. ओके ओके, नो नीड ऑफ न्यू चॅप्टर. 6th standard student will read their chapter number 4 and 5th standard student will read their chapter number 4. Okay, so we'll start with the 5th standard one. Okay, basically I'm going to take your reading. Okay, reading. Tanmay, start reading the concept of evolution. Yes, Tanmay, start reading. See, whenever you read a lesson, जे काही शिकवलेलं असतं ते परत रिकॉर्ड होतं. त्यामुळे प्लीज रीडिंग चालू ठेवा. आणि नेक्स्ट टाइम पासून मी जेव्हा तुम्हाला सांगेन की आपण या लेसनचे रिव्हिजन घेणार आहोत तेव्हा प्लीज बी प्रिपेअर्ड.
Okay. Yes, Tanmay, please start reading. Can you hear me all? Maza awaz yetoy ka sagayanna? Yes, Pramita, tell me in the chat box. Yes, teacher. Okay. Start reading. The concept of elision. The word elision is generally understood to mean gradual and continuous change evolution in the plant and animal world can be explained in the following manner. In the process of survival, my adapting to environmental changes internal specific changes, physical changes occur in some animal of a species or become in over a period of time. First line work. A period of time, these internal changes all become inherited characteristics seen in all following generation. Thus, a new species with characteristic different from the original may be created. Stop. Now, Aniket, start reading. Yes, ma'am. A species is usually more evolved than the original one. Sometimes the original species did species out. Species is dies out. Dies out or become extinct. Sometime more than one species evolve from the original one. The first scientist to give us a systematic explanation of the concept of evolution was Charles Darwin. Species which are capable of adapting to environmental changes are able to survive. One that cannot do so become extinct in the process of evolution in ancient times where many species of a type of animal called dinosaur dinos in Greek means terrible and Circes means Soros means lizard or reptiles. Dinosaur means in tribal lizard. Terrible lizard. Okay, stop. Next, Karnika, start reading.
Yes, Karanika. Ma'am, English madhe ka Marathi madhe? English. Some of this. Ma'am, screen moti karana. Some of these dinosaurs were enormous in that size. It appears that this species of enormous dinosaurs suddenly become extinct. Some sudden and natural disasters. Or environmental change in is believed to be responsible for their extinction. Fossils of dinosaur with wings have been discovered. It is believed that some species of two-legged and wings dinosaur evolved into birds. Okay, stop. Now Pramita start reading the Vedic literature. Yes, Pramita, please start reading the Vedic literature. Okay, Antara, start reading. Yes, teacher, मी मराठी वाचू का इंग्लिश? No, English. मी इथे reading घेते तुमचं, त्यामुळे तुमचं history मराठीतून आहे की English मधून ते matter नाही करत. मी reading घेते. Yes, वाच. जिथे वर्ड वाचताना येणार तिथे स्पेलिंग वाचायची. द सिव्हिलायझेशन द इज रीड्स ऑन बेस्ड ऑन विल वैदिक स्पेलिंग रीड कर. LITERATURE literature is very rich is known as rich. Spelling read kar. Is very. No, where is very? Very nahi hai tithe. Is known as. Is known as. Spelling read kar. DIVERESE. Yes, E. Kunta read karte tu?
V-E-D-I-C, Vedic. Vedic, the R-I-G-V-E-D-A. कुठे वाचते तू? ऋग्वेदा तिथे नाही. मी तुला पहिल्या लाईन पासून वाचायला सांगितलं. ओके, पुट ऑफ युअर माइक. रमिता, स्टार्ट रीडिंग. द सिव्हिलायझेशन दॅट इज बेस्ड ऑन वेदिक लिटरेचर इज नोन ऍज Vedic civilization. The Vedas are considered to be our earliest literature. The Vedas are composed by many sages or rishis. Some Vedic hymns were composed by women. Vedic literature is Sanskrit. Vedic literature is very rich and diverse. The Rigveda is considered to be the first text. It is in the form of verses. There is four Vedas, Rig Veda, Yajur Veda, Sama Veda and Atharva Veda. The Vedic texts are known as Samhita, which means to know the term Veda, derives from Ved. It means knowledge. The Vedas have been preserved through the oral tradition. The Vedas are also called as Shrushti, Rig Veda. Okay, wait, stop. Next is Bhavesh. Bhavesh, start reading. From the first line I am showing on this screen. Each where of the wine is Veda. Known as a Veda is known as. Veda is known as a rich. Richa. So richa. So the Veda consisting of riches is called Rigveda. Richa mean a very worse compose to praise a deity. When a number of richa are put together to praise a teacher, what is this? Particular deity. Deity, the poetic communication, composition called a sukta, the okay, put off your mic. Okay, so everyone, we have revised today two lessons, lesson number 3 for 5th standard and lesson number 3 for 6th standard. Okay, and the question answer should have been revised. So, that's related to the homework. So, the question answers to repeat.
मी मार्क करून देणार तुम्हाला कोणते क्वेश्चन आंसर लिहायचे आहेत ते, आणि ते तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचे आहेत. ओके, युअर होमवर्क विल बी अपलोडेड ऑन गुगल क्लासरूम ओनली. येस प्रमिता, एनी डाऊट? मॅम तुम्ही ने येस चौथ्या लेसनचे क्वेश्चन पण गुगल क्लासरूम वर टाकले. सॉरी मॅम, तुम्ही ने फोर्थ लेसनचे पण क्वेश्चन. बट वी हॅव कम्प्लीटेड, आपण कम्प्लीट केलेला आहे, तू अब्सेंट होती. लेसन इज कम्प्लीटेड अँड क्वेश्चन आन्सर्स आर ऑल्सो कम्प्लीटेड. यू वेर अब्सेंट. ओके ओके, सो वॉट एव्हर वी हॅव टेकन टुडे, द होमवर्क विल बी अपलोडेड ऑन गुगल क्लासरूम. नाव यू ऑल कॅन लीव द क्लास. बाय बाय एव्हरी वन. बाय बाय मिस. बाय बाय. Bye-bye.